मंडळी सर्वांना जय जिजाऊ। आज आपण उभे आहोत महाराष्ट्राची अस्मिता राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या मातृजी शिंदखेडाजी येथील ऐतिहासिक आणि पुरातन आणि इतिहासाला फार मोठं एक नावलौकिक मिळवून दिलेल्या परंतु गतकालीन वैभव नष्ट झालेल्या अशा पुतळा बांधू येथे जगातील सर्व हिंदू देवतांच्या मूर्त्या आणि ऐतिहासिक सर्व दृश्य तुम्हाला इथे पाहायला भेटेल। आणि आपल्या सोबत आज आहेत येथील राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लोखुजीराव जाधव यांचे वंशज थेट शिवाजीराजे जाधव। जिजाऊ आपण बघतोय ही जी बारव आहे ती ह्याला पुतळा बारव म्हणून या गावामध्ये म्हटलं जातं। ही पुतळा बारव सिंदखेड राजा येथील शिवपूर्वकाल म्हणजे राजे लखुजीराव जाधव यांच्या पूर्वीची असावी असा या सिंदखेड राजा आणि आमचा व इतिहासकारांचा कल आहे। कारण यामधील मूर्त्या ज्या आहेत त्या अतिशय जुन्या पुरातन अशा आहेत। आपण बघताय आज पुतळ्यांनी बनवलेली ही बारव आहे आणि या ही बारव केंद्र सरकारच्या पुतळा केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येते परंतु कोणत्याही प्रकारचं लक्ष या ठिकाणी दिले जात नाही आणि प्रत्येक पुतळे या जमीनदोस्त होत आहे। ही बारव जर आपण लक्ष दिलं नाही तर इतिहासप्रेमींनी जर याकडे लक्ष दिलं नाही तर कदाचित उद्या ही बारव संपुष्टात आलेली राहील। कारण आपण आज बघताय साधारणपणे 1.60% वर ही बारव या ठिकाणी पडलेली आहे। उरलेले हे 40% अवशेष जे आहेत जे ऐतिहासिक असे अवशेष आहेत कोणाचंही लक्ष नाही आणि खास करून प्रशासन जे या ठिकाणी कोणताही दगड उचलायला परवानगी देत नाही कोणत्याही चिराला दुरुस्ती करायला परवानगी देत नाही परंतु एवढं मोठं असे अवशेष हे जागतिक दर्जाचं हे एक स्थळ होऊ शकतं या जिल्हाधिकारी महोदय असतील आमचे पालकमंत्री महोदय असतील यांनी लक्ष घालावं असं आमच्या छगनराव झोरे यांच्या न्यूज चॅनलच्या वतीनं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि इतिहासप्रेमींना सुद्धा आवाहन करतो की ज्यांनी सुद्धा येऊन या शिंदखेडाच्या या बारवेकडे बघितलं पाहिजे। कारण आपण सर्वजण या ठिकाणी जर आलात आणि आपल्या भावना जर आपण शासनापर्यंत कळवल्या तर निश्चितच या बारवेचं पुनर्जीवन झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।